सांगली वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासनाने नागरी प्रश्नांची दखल घेतली नाही म्हणून माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शहरात एलईडी लाईटचा मेंटेनन्स ठप्प आहे. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विस्तारित भागात रस्त्यावर मुरुम टाकणे तसेच प्रभागातील अनेक रस्ते पाण्याखाली असताना सुविधा देणे गरजेचे होते, मात्र धिम्म प्रशासन जनतेत जाऊन काम करताना दिसत नाही. अधिकारी आदेश देतात पण प्रत्यक्षात काम होताना दिसत नाही. आमची नगरसेवक पदाची मुदत संपली असतानाही जनतेशी बांधिलकी म्हणून आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहे, मात्र प्रशासन तेथे पोहोचतच नाही. वर्षभरात एकही नवीन काम प्रभागामध्ये झालेलं नाही. या सर्व विषयांकडे आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आज शांततेत असणारे उद्या तीव्र आंदोलन करण्यात येईल, प्रसंगी महापालिकेत चिखल आणून ओतण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गेले 2 आठवडे सांगली शहरावर असणारं महापालिका क्षेत्र असणारं पुराचं सावट लक्षात घेता प्रभागातल्या बऱ्याच समस्या होत्या. त्या संदर्भात प्रशासनाकडे आम्ही थोडंसं शांततेत घेतलं होतं, परंतु जवळपास पावसाळा सुरू झाल्यापासून ते पावसाळ्याच्या आधीपासून आचारसंहिता संपल्या प्रशासनाकडे काही विषयांचा आम्ही पाठपुरावा केला होता, परंतु त्याबाबत प्रशासनाकडून खालच्या पातळीवरती काम होताना दिसून येत नाही. खालच्या पातळीवरती प्रभागातल्या अधिकाऱ्यांना किंवा प्रभागातल्या शाखाकेंद्यापासून ते अगदी आरोग्य विभागाच्या कामकऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राउंडवरच्या परिस्थिती माहिती नाही. एलईडीचा मेंटेनन्स टोटल ठप्प आहे, पूर्णपणे ठप्प आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आहे आणि प्रभागातले बरेचसे रस्ते पाण्याखाली आहेत आणि पाण्याखाली रस्ते असताना त्यावेळेला त्या ठिकाणी काम होणं गरजेचं असताना लोकांच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा केलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणीही वैयक्तिक पातळीवरती जाऊन जागेवरती काम करताना दिसू येत नाही. आम्ही मात्र आमची मुदत गेल्या वर्षभरापूर्वी संपलेली आहे, तरीसुद्धा आम्ही लोकांना बांधील आहोत, जबाबदार आहोत या भावनेतून आज रोजीसुद्धा काम करतो आहे. परंतु प्रशासनाकडून मात्र जे जबाबदार आहेत खरोखर आजच्या तारखेला ज्यांची खरंच जबाबदारी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पोचताना दिसून येत नाही. केवळ 2 आठवड्याचं पुराचं सावट आज संपल्यानंतर पहिल्यांदा आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी आपण महाराजांच्या पुतळ्यासमोर बसायचं आहे. तो बसण्याचा उद्देश हा नव्हता की त्याच्यासमोर कुठेतरी आंदोलन करावं आणि फक्त आणि फक्त आंदोलन, आम्हाला विषय सोडवून पाहिजे. बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये, मी मगाशी सांगितलं तसं पाणीपुरवठा असेल, एलईडी मेंटेनन्स असेल, पुरमाचे विषय असतील, प्रभागाचे नवीन विकास कामं असतील. नवीन विकास कामाच्या संदर्भात तर मला नवीनच प्रशासनाकडून कळत आहे की या ठिकाणी संदर्भीय मंत्री निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर काय स्कोप शिल्लक राहील तर त्यामध्ये आमची कामं. प्रशासनाला स्वतःला वैयक्तिक काही कामं दिसत नाहीत का? प्रशासनाकडून स्वतःकडून वैयक्तिक काही कामं होणार नाहीत का? प्रशासनाकडे स्वतःचं जनरल फंड म्हणून त्यामध्ये काही अत्यावश्यक कामं करता येणं शक्य नाही का? क्रॉसपाईपची सुद्धा जर कामं होत नसेल तर प्रशासन गेले वर्षभर करतंय काय? आज एक वर्ष बाहेर आलं. प्रशासनाला माझं निश्चित म्हणणं, आम्ही सुचवलेली कामं सोडून आणि आम्ही मंजूर केलेली कामं सोडून प्रशासनानं आमच्या प्रभागात नवीन प्रस्तावित केलेलं एक काम आणि त्यानंतर मंजूर झालेलं एक काम आणि केलेलं एक काम दाखवावं. आमचं प्रशासनाला हे आव्हान आहे की प्रशासन आज जगात वर्षभरामध्ये नवीन एक काम मंजूर करू शकलं नाही, ते पूर्ण करू शकलं नाही किंवा केलेलं नाही आहे. या अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पावसाळी मोहिमासुद्धा प्रस्ताव जुलै एंडला मंजूर होतो, जुलै एंडनंतर कामं सुरू होतात, दरवर्षी पावसाळा येतो, ही परिस्थिती चालणार नाही. प्रशासनानं गंभीर व्हावं, सागरीकरांच्या हितासाठी कुठेतरी प्रशासन काम करणं गरजेचं आहे. आज प्रशासनच जबाबदार आहे, या भावनेतून काम करावं. आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण खालच्या पातळीवरती काम करताना लोक दिसून येत नाहीत, तुमचे आदेश होत असतील परंतु खाली मात्र काम होत नाही आहे, त्याच्यावरती आपण लक्ष द्यावं आणि प्रशासनाला सक्षमपणे या कामांची अंमलबजावणी करावं लावावी. अन्यथा आज इथं बसतो आहे त्याच्याऐवजी आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा मार्ग बंद करू. आम्ही चिखलात बसून किंवा प्रसंगी चिखल आणून महानगरपालिकेतून आंदोलन करू.